मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. डोंबिवलीमध्ये शनिवारी झालेल्या विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांनी 6,500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती, त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्जाचे वाटप आणि स्वीकृती करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे, मात्र अद्याप कुठल्याच राजकीय पक्षानं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. 27 गाव संघर्ष समितीनं निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. संघर्ष समितीचे कार्यकर्ते उमेदवारांना फॉर्म भरण्यापासून रोखण्यासाठी कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसत्या. डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह आणि कल्याणमधील कोळसेवाडी येथील ड प्रभाग क्षेत्र कार्यालयात ही प्रक्रिया सुरू झाली असून समितीचे 20-30 कार्यकर्ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसत्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली. मुंबई मेट्रो मार्ग 2 मधील पहिल्या टप्प्यातील दहिसर पूर्व ते डीएन नगर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल 6,410 कोटींच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. तसंच मुंबई मेट्रो 7 मधील अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्वच्या 16.5 किलोमीटरच्या 6,208 कोटींच्या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. तर गाळप हंगाम 2015-16 राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्ज आणि त्यावरील व्याजास शासन थकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दाबोळ प्रकल्पात वीज निर्मितीसाठी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनाही मान्यता देण्यात आली. वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना 4 लाखाची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर 24 तासात मदत देण्याचे आदेश दिले. 1 जून पासून आतापर्यंत 69 जणांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला. यात अनेक जनावरही ठार झाली आहे. ऐन महागाईत डाळींचे दर वाढल्यामुळे सामान्यांचं बजेट मोठ्या प्रमाणावर कोलमडणार आहे. रोजच्या खाण्यात आवश्यक असलेल्या डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या 2 वर्षात पाऊस कमी झाल्यामुळे कडधान्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आपल्या देशात डाळीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटलं आहे, त्यामुळे दरवर्षी देशाची गरज भागवण्यासाठी डाळी आयात कराव्या लागतात. यंदा तर वरुण राजाने पाठ फिरवल्यामुळे डाळींचं उत्पन्न कमालीचं घटलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीकॉम परीक्षेत गोंधळ झाला. विद्यापीठानं ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्यानं विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. तसंच शेकडो विद्यार्थ्यांना फटका बसलाय. 2 वेळा परीक्षा केंद्र बदलली, त्यामुळे परीक्षा केंद्र सुरू होण्याच्या पूर्वी विद्यार्थ्यांना 2 वेगवेगळ्या कॉलेजच्या फेऱ्या माराव्या लागल्या. परीक्षा काही तास उशिराही सुरू झाली. 1 प्राध्यापक सतत त्रास देत असल्यानं त्याला नागपूर सोडण्यास भाग पाडणाऱ्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याच्या भावाला नागपूर पोलिसांनी अटक केली. अमित ठाकूर असं ज्याचं नाव आहे. प्रेरणानगर येथे राहणाऱ्या भाजपचा पदाधिकारी सुमित आणि त्याचा भाऊ अमित प्राध्यापक मल्हार मस्के यांना त्रास देत होते. गेले अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अमित ठाकूरला शिर्डीमध्ये अटक करण्यात आली. मस्के यांच्या कारला आग लावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नडच्या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. नुकत्याच झालेल्या पावसात भोकनगावचा कोल्हापुरी बंधारा वाहून गेला. गावची सुमारे 1,000 हेक्टर शेती या बंधाऱ्यावर अवलंबून होती. आता हे शेतकरी संकटात सापडले, त्यामुळे ग्रामस्थांनी विषप्रश्न करण्याचा इशारा देत जोरदार निदर्शनं केली. अखेर अधिकारी आणि पोलिसांनी बंधाऱ्यासाठी निधी आणण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. प्राध्यापक रागावल्यामुळे एका कॉलेज विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. स्वाती निकुरे असं तिचं नाव आहे. ती ब्रह्मपुरीच्या शासकीय तंत्रनिकेतनची 3 वर्षाची विद्यार्थिनी आहे. आपल्या खोलीत उशीमध्ये चिठी लिहून ठेवल्याचा मेसेज आत्महत्येपूर्वी स्वातीनं तिच्या भावाला केला होता. त्यानुसार पोलिसांनी सुसाईड नोट हस्तगत केली आहे. लोकांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा कट उधळला गेला आहे. परभणी तालुक्यात रविवारी एका मुलीचं अपहरण झालं होतं. एका ऑटोमधून अपहरणकर्ते असोला पार्टीजवळ आले असता त्यांनी एका मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ग्रामस्थ आणि काही महिलांनी पाठलाग करून त्यांना पोलिसांच्या हवाली केला. या प्रकरणी 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकमध्ये तलावात बुडून 9वीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अरुण महाले असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. आदिवासी आश्रमशाळेमध्ये पाणी नसल्यामुळे तो तलावात आंघोळीसाठी गेला होता. आश्रमशाळेमध्ये मूलभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज 1/2 किलोमीटर रस्त्याला तलावात आंघोळीसाठी जावं लागतं. थुगाव ग्रामस्थांनी मावळ गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांना घेराव घातला. ग्रुप ग्रामपंचायत थुगाव आरडव कार्यालयामार्फत 2010-2015 या कालावधीत झालेल्या आर्थिक अपहाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र ज्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी कामचुकारपणा केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलीस असल्याची बतावणी करून लोकांना फसवणाऱ्या टिळकनगर पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे. शशिकांत कोलेवाड असं या नकली पोलिसाचं नाव असून मुंब्रा शिळफाटा येथे राहणारा शशिकांत तब्बल त्याच्या नावावर 350 गुन्ह्यांची नोंद आहे.
भिवंडी येथील कब्रस्तानातच डबल मर्डर झाल्याचं समोर आलं. जादूटोणाच्या संशयावरून ही हत्या झाल्याचं समजतंय. घटनास्थळावरून लिंबू मिरची आणि बाहुले असे साहित्य आढळल्यानं हा प्रकार जादूटोणाचा असावा अशी शक्यता पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे उल्हासनगरातील गणेश घाट परिसरात असलेल्या गुलमोहर झाड अंगावर पडून 20 जण जखमी झाले. उत्तर भारतीयांची जुतिया पूजा सुरू असताना ही घटना घडली आहे. जखमींमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. गळ टाकून मासे पकडले जाणे अनेकांचा जीवाभावाचा छंद आहे, पण या छंदाला प्रोत्साहन देण्यासाठी चक्क मासे पकडण्याची स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यात आली. त्याला शेकडो लोकांनी भरभरून प्रतिसादही दिला. हुकाला कोळंबीचं आमिष अडकवून गळ टाकून गिरवण्याच्या छंदाला आता स्पर्धेचं रूप आल्यानं अनेक जण आनंदात आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात प्रतिष्ठेचा समजला जाणारा 11वा पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पणजीतल्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात संपन्न झालेल्या महोत्सवात पंडित राजा काळे, मधुबकल, जयतीर्थ मेवुंडी, कमल दिवाण, साना बॅनर्जी, सरिता मिश्रा आदी मान्यवरांनी आपली कला सादर केली. पंतप्रधान मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी मंगळूरच्या नास्कॉम अँड फॉरन फोर इन्स्टिट्यूट आयोजित बिझनेस फोरमला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मोदींनी मेक इन इंडियाचा नारा पुन्हा एकदा दिला. भारतात गुंतवणूक करणारा जर्मनी हा 7वा देश आहे. मेक इन इंडियामध्ये जर्मनीचा मोठा हातभार असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं. तर भारतीय गुंतवणूकदारांचं जर्मनीमध्ये स्वागत असल्याचं मर्केल यांनी म्हटलं आहे. दिल्लीपासून अवघ्या काही म्हणजे 40 किलोमीटरवर गायीचं मांस खाल्यानं एक लाक्षक यांची जमावानं हत्या केल्यावर आता गेल्या आठवड्याभरापासून या मुद्द्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात आता भाजपचे वादग्रस्त खासदार साक्षी महाराज यांनीही उडी घेतली आहे. आमच्या आईवर हल्ले कराल तर आम्ही गप्प बसणार नाही अशी धमकी साक्षी महाराज यांनी दिली आहे. कालच उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी झालेल्या घटनांबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिली होती. मोदी सरकार भारताचं हिंदू राष्ट्र करूप आहे असं आझम खान यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना उत्तर प्रदेशातले भाजपचे सगळे नेते आता आक्रमक होत आहेत. बाबा रामदेवांनी आता बिहारच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतली. लालू प्रसाद यादव हे स्वतःला कृष्णाचे वंशज मानतात, पण प्रत्यक्षात ते कंसाचे वंशज आहेत अशी खोचक टीका बाबा रामदेव यांनी केली आहे. हिंदू लोकही बीप खातात असं विधान लालू प्रसाद यादव यांनी केलं, त्यावर आज रामदेव बाबांनी एक प्रत्युत्तर दिलं. शिवाय लालू प्रसाद आणि नितीश कुमारांविरोधात मोदी, पासवान आणि कुशवाहांची युती मोठा विजय मिळवेल असाही रामदेव बाबा यांनी विश्वास व्यक्त केला आहे. बिहारच्या निवडणुकीला आता खरा रंग चढायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण अर्ज भरताना दोन्ही मुलांनी मोठा घोळ घालून ठेवला आहे. तेजप्रताप यादव हे लालू प्रसादांचे मोठे चिरंजीव आहेत. त्यांनी वैशाली मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरताना त्यांनी आपलं वय 25 वर्ष दाखवले, तर तिकडे तेजस्वी यादव हे लालू प्रसाद यादवांचे छोटे चिरंजीव आहेत. त्यांनी राधोपूर मतदारसंघातून अर्ज भरला आहे. तेजस्वी यादव यांनी मात्र आपलं वय 26 वर्ष दाखवले. औषध विज्ञान क्षेत्रातलं यंदाचं नोबेल विजेत्यांमध्ये प्रथमच चिनी संशोधकांचा समावेश केला. प्राचीन चिनी वैद्यकीय ज्ञानाच्या अभ्यासिका यु यु तू, परजीवी विषाणूंवर प्रभावी औषध शोधणारे जपानी संशोधक सतोशी ओमुरा आणि विल्यम कॅपेम्बल यांनी संयुक्तरित्या हे पारितोषिक यांना हे जाहीर झाले. त्याचप्रमाणे यु यु तू आणि प्राचीन चिनी औषधशास्त्राच्या मदतीनं मलेरियासारख्या दुर्धर आजारावर अत्यंत प्रभावी औषध त्यांनी शोधून काढले. ऑस्ट्रेलियातल्या डॉक्टरांनी एक वैज्ञानिक चमत्कार केला. एका 16 महिन्याच्या बाळाचं धडापासून वेगळं झालेल्या डोक्याचा भाग पुन्हा जुळवला. या जॅक्सनचं डोकं एका भयानक कार अपघातात धडापासून वेगळं झालं होतं. त्याला तातडीनं बिस्बनच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. 7 तासांच्या अथक परिश्रमानंतर जॅक्सनचं धड आणि डोकं जुळवण्यात डॉक्टरांना यश आलं. अमेरिकेत पायलटचा उड्डाणादरम्यान मृत्यू झाला आहे. फिनिक्सहून बोस्टनला जाणाऱ्या विमानामध्ये ही घटना घडली आहे. विमान उडवत असताना पायलटची तब्येत अचानक बिघडली. त्याच्यासह वैमानिकानं विमानाचं यशस्वी लँडिंग केलं आणि एकूण 148 प्रवाशांचे प्राण वाचवले. भारत आणि पाकिस्तानमधील एरवी धगधगत असलेली सीमा अवकाशातून मात्र मोहक दिसते. नासाने छायाचित्र जारी केले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून घेतलेल्या या छायाचित्रांमध्ये सीमेदरम्यान लागलेले हे दिवे स्पष्ट दिसतात. या छायाचित्रामध्ये राजस्थान आणि सिंधची सीमाही दिसते. मेक्सिकोच्या कोलिमा ज्वालामुखीचं पुन्हा एकदा रौद्र रूप नागरिकांनी अनुभवलं. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सगळीकडे राख आणि धुराचं साम्राज्य पसरलं. कोलिमा ज्वालामुखी 19 जुलैपासून सक्रिय आहे. ज्वालामुखीच्या आसपासचा भाग या आधीच रिकामा करण्यात आला.
अमेरिका आणि अफगाणिस्तानमध्ये 5,000 सैनिक पाठवण्याच्या तयारीत आहे. अफगाणिस्तानात तालिबानी संघटना पुन्हा सक्रिय झाल्यात, त्यामुळे अमेरिकेवर दबाव वाढू लागला. दरम्यान अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य हटवण्यासाठी कायम ओबामांवर दबाव टाकले जातो. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात मर्सिडेल बीचला मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत आता रुग्णांना डॉक्टरांच्या परवानगीने आत्महत्येची परवानगी मिळणार आहे. ज्या आजारपणात अशा गंभीर वेदनांना त्रस्त आहेत, ज्यांचा मृत्यू 6 महिन्यात निश्चित आहे, अमेरिकेत कॅलिफोर्निया तसा कायदा आणणार आहे. 5वं राज्य ठरलं आहे. अमेरिकेच्या ओयावामध्ये 58 वर्ष जुनी इमारत स्फोट करून पाडण्यात आली. काही सेकंदात इमारत जमीनग्रस्त झाली. आता या जमिनीवर नवी इमारत बांधण्यात येणार आहे. इराकमध्ये 3 ठिकाणी झालेल्या कारमधील स्फोटात 57 जणांचा मृत्यू झाला आहे. बगदादमध्ये झालेल्या स्फोटात 35 जणांचा मृत्यू झाला. इतर 2 स्फोट हे खालीस आणि हुसैन या जिल्ह्यात झाले. या स्फोटात इसिस 7 असल्याचं बोललं जात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.